Puro, bien. आज आमचे सगळ्यात पहिली भाऊसाहेब बांदोडकर यांचे 112व्या जयंतीच्या निमित्तान हांव हांगा जमलेल्या सगळ्या आमच्या मानेस्तां तसेच संपूर्ण गोयच्या जनतेक तसेच आमच्या सगळ्या म्हापशेकरांक हांव ह्या भाऊसाहेब बांदोडकरांच्या 112व्या जयंतीच्या निमित्तान हार्दीक शुभेच्छा दिता. आनी भाऊसाहेब बांदोडकर हेजो जो जयंतीचो जो कार्यक्रम आसा वो आमी आयज हांगासर ह्या हॉलान आमी आयोजन केला. गेल्या फावटी आमी असोच भाऊसाहेबाचो जयंतीचो कार्यक्रम हांगाच आमी आयोजन केल्लो पुण्यतिथीचो सॉरी. आनी तशेंच आमी पेडण्यान सुद्दां खुबशे कार्यक्रम भाऊसाहेबाचे आयोजन केल्या जयंतीचे जावं पुण्यतिथीचे जावं. आनी हो कार्यक्रम मातसो हांव मुद्दम म्हूण सांगता की मातसो विशिश्ट कार्यक्रम इतल्याच खातीर की एक गोंयान एक असो एक प्रकल्प उबो जालो मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ. आनी ह्या प्रकल्पाक भाऊसाहेब बांदोडकराचे नाव दिवचे हेज्या खातीर आमी एक समिती निर्माण केली. आनी ती समिती भाऊसाहेब बांदोडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा पेडणे अशी एक समितीक आमी तयार केली. आनी ह्या समिती मार्फत आमी सगळे गोंयभर भाऊसाहेब बांदोडकराचे ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव दिवचे म्हणून आमी आंदोलन केले. आमी संपूर्ण गोंयभरच्या तालुक्यांनी गेले, पेडण्यान आमी वेगवेगळी आंदोलनां केली, म्हापशा सारख्या आमी शहरान एक मोठ्या सभेचे आयोजन केले. आणि म्हापशान आमी तसेच आणि दोन तीन आमी सभा घेतल्यो. आणि पेडण्यान तर आमी खुबश्यो अशो जाहीर सभा घेतल्यो. तर ह्या सभेन ह्या नावा खातीर आमी वेगवेगळे तरेन आमी आमचो प्रयत्न आमी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी हेंकाय आमी निवेदन दिले. आमी मुख्यमंत्र्याक गोयचे निवेदन दिले. प्रत्येक चडात चड आमी आमदारांक मिनिस्टरांक सगळ्यांक आमी निवेदन दिले. आणि आमी सांगले की भाऊसाहेब बांदोडकराचे नाव ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाक मेळपाक जाय. कारण भाऊसाहेब बांदोडकर हो मांड्र्यासून जेन्ना सीएम झाला आणि तो खंय तरी त्या पेडण्यान तेजे बालपण गेले. आणि तेका लागून थंय पेडण्यान प्रकल्प येत असल्या कारणान तेका तेजेच नाव दिवपाक जाय अशी आमी ठाम भूमिका दवरली. पण शेवटी कितें जालें की सरकारान आडमुटे धोरणान भाऊसाहेबाचे नाव न दिता मनोहर अशे नाव ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाक तेणें दिले. ते दिल्या बद्दल आमकां कांय ना. पण शेवटी आतां आमी समिती स्थापन केली तेन्ना आमी म्हटलेले की फाल्यां भाऊसाहेबाचे नाव दिवू ना दिवू, पण जी भाऊसाहेब बांदोडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती आसा ही प्रत्येक वेळा म्हणजे ही समिती चालूच उरतली
आणि भाऊसाहेबांच्या बद्दलचे जे कार्य असा ते आम्ही वेळोवेळी हातात घेतले असे आम्ही सांगलेले आणि त्या आमच्या उत्तराचे किंवा त्या आमच्या एक त्या अनुषंगाने आम्ही हो जो भाऊसाहेब बांदोडकरांचे जे कार्यक्रम आम्ही जसे पहिलीच्यान आम्ही करत आयला तसे आम्ही याच्यान पुढे करतले. आणि सांगपाचा मुद्दो म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर हे व्यक्तिमत्व एक असे जाण सगळ्यात तर वेगवेगळ्या गोयात सगळ्या लोकांना खबर असतली आणि हा खूपजा खुबशा कडे मुद्दो म्हणून दोरता लोकां कडल्यान की काही लोक किरे करता की भाऊसाहेब बांदोडकर खंय तरी हे जे हे असा आमचे ओपिनियन पोलाक धरून भाऊसाहेब बांदोडकरांची खंय तरी बदनामी करता हे हा प्रमुख्यान सगळे कडे मांडटा. कारण किरे असा की लोक म्हणटा भाऊसाहेब बांदोडकर आमच्या गोया महाराष्ट्रात घालून करी आणि तो जॅक सिकर असलो त्याने ते आमचे वाचयले असे जे हो जो प्रचार असा हो मातसो खंय तरी चुकीचो हा म्हाका दिसता. कारण जेन्ना गोवाचे जेन्ना ओपिनियन पोल घेऊन जेन्ना टाइम येयलो तेन्ना भाऊसाहेब बांदोडकरांचे फुल फ्लॅश त्याचं सरकार असलो. जर भाऊसाहेब बांदोडकरांक जर ते करपाचे नसले जाल्यार तो कॅबिनेट डिसिजन घेऊन सरळ गोया तो महाराष्ट्रात घालू शकता आसलो. आयचे सरकार आसले जाल्यार ते काय करचे नसले. पण भाऊसाहेब बांदोडकर असो एक मुख्यमंत्री जेणे स्वतः आपले कॅबिनेट संपूर्ण कॅबिनेट पहिले बरखास्त केले त्याच्या नंतर स्वतः आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलो आणि त्याने म्हटले गोयचे जनतेक जे जाय ते जावपाक जाय अशा भूमिकेन त्याने म्हणजे प्रामाणिकपणान त्याने आपलं एकदम म्हणजे एक साधेपणान तो राहिलो आणि त्याने हे इलेक्शन फ्री अँड फेअर जावपाक दिले. हेच जर आयचे राजकारणी असले किंवा हेच्यान पहिली जे काही राजकारणी झाले त्यांच्याने ते आले जाल्यार हे असे करपाक दिवचे नाहले. सो हांगाच कळटा भाऊसाहेब बांदोडकरांची केदी मोठेपणा असा ती. आणि भाऊसाहेब बांदोडकरां प्रमुख्यान महाराष्ट्रात आमकां खुबशे स्वतंत्र लढ्याचं त्याचं सपोर्ट असा आणि किती असा म्हणून खरं तरी इन्क्लिनेशन असले महाराष्ट्राकडे. पण फाल्या भाऊसाहेब बांदोडकरांक जर समजा एक गोव्यात महाराष्ट्रात गेले जाल्यार हांगा झेडपी सुद्धा जावपाचो संधी मेळूंक शकनासली. म्हणून तसे पळोवंक गेल्यार भाऊसाहेब बांदोडकरांक एक तरेन एक गोयचे जनतेचो खंय तरी हे राखून गोयचे जनतेचे एक अस्तित्व राखून तेणे आणि महाराष्ट्राच्या पॉलिटिशियनांकडेन तेणे बरेपण राखून हे एकदम म्हणजे कसे की समोपचारान सगळे काम केले हे आम्ही वेळोवेळी हे मुद्दा म्हणून मांडटा. आणि सांगपाचो मुद्दा म्हणजे जर समजा भाऊसाहेब बांदोडकर जर इतकं तेणे जर चूक केली जाल्यार रोखडेच जे 5-6 महिन्यान इलेक्शन येयले ओपिनियन पोलानंतर त्या इलेक्शनात परत भाऊसाहेब बांदोडकर फुल फ्लॅश मेजॉरिटीन जिंकून आसलो.